प्रत्येकाने वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याबरोबर इतरांचे जीवन सुरक्षित राहील असे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धीरजकुमार भांबरे यांनी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करताना सांगितलं आहे. डांगे शैक्षणिक संकुलामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत असून श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धीरजकुमार भांबरे व नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी भेट घेत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. याप्रसंगी प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे, संचालिका पूनम डांगे, दुर्गेसाहेब, उपाध्यक्ष शशिकांत डांगे, कार्याध्यक्ष भगवानराव डांगे, शिवाजी देवडे, शोभा डांगे, प्राचार्य पवार जालिंदर धनवटे, अशोक गाडवे आदींसह शिक्षक हजर होते. शालेय परिवहन समितीच्या माध्यमातून डांगे शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि करिअर गायडन्स करण्यात आले. रस्ता सुरक्षाविषयी माहिती देताना धीरजकुमार भांबरे यांनी सांगितलं की आज रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करताना लोकांमध्ये जागृती नाही. चारचाकी वाहन चालवत असताना गाडीमध्ये बसल्यावर प्रथम चालकाने सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. चालकाशेजारील व्यक्तीने सीट बेल्ट लावणं गरजेचं असतं. दुर्घटना घडल्यास सीट बेल्ट लावल्यामुळे गाडीमधील एअरबॅग उघडल्या जाऊन गाडीमधील व्यक्तींचे प्राण वाचतात. कधीकधी मागच्या सीट बेल्ट लावल्या नसल्यामुळे एअरबॅग उघडत नाहीत, त्यामुळे गाडीतील व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागतात. 18 वर्षांच्या आतील मुले वाहन चालवत असतील आणि अपघात झाला तर ज्याच्या नावावर वाहन आहे त्याला शिक्षा होऊ शकते. त्यामुळे 18 वर्षांखालील मुलांनी कोणतेही वाहन चालवू नये. गेल्या वर्षी 4.5 लाख नागरिकांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे तर 1.5 लाख नागरिकांना कायमचं अपंगत्व आलं आहे. तसेच 12वी हा टर्निंग पॉईंट असून 12वीमध्ये आपले ध्येय ठरवले पाहिजे, त्यामुळे पुढील ध्येय गाठण्यासाठी गोंधळ होत नाही. निवृत्त पोलीस अधिकारी मेघश्याम डांगे, नायब तहसीलदार हेमंत पाटील आणि प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी सुद्धा याप्रसंगी मार्गदर्शन केलं. प्रीतिसुधाजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय परिवहन समिती च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व करिअर गायडन्स या संदर्भात एक मार्गदर्शन करण्यात आले, जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांना रस्त्यावर होणारे अपघात हे कमी करून ट्रॅफिक नियमांचे पालन करून तसंच योग्य करिअर निवडण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आजचा कार्यक्रम ठेवण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रिन्सिपल सर, इतर सहकारी व विद्यार्थी सगळ्यांचं मार्ग बहुमोल सहकार्य लाभलं. आता सुरक्षा संदर्भात आज शालेय परिवहन समितीच्या निमित्ताने शाळेत एक बैठक घेण्यात आली. त्या संदर्भात लोकांनी रस्त्यावर गाडी चालवताना, टू व्हीलर चालवताना नेहमी हेल्मेट परिधान केलं पाहिजे. जो चालक असेल त्यांनी परिधान केलंच पाहिजे. त्यासोबत जो पिलियन रायडर म्हणजे चालकाच्या मागे जो बसतो त्यांनी हेल्मेट परिधान केलं पाहिजे. तसेच सीट बेल्ट लावणं कंपल्सरी असायला पाहिजे, म्हणजे लोकांनी सीट बेल्ट लावलाच पाहिजे. जो चालक असतो त्यांनी सीट बेल्ट लावल्यानंतर जी इयरबॅग ओपन होते त्या इयरबॅगमुळे चालकाचे जीवन वाचू शकते. तसेच चालकाच्या बाजूला असलेली जी को ड्रायव्हर सीट असते त्या ठिकाणच्या माणसांनी सुद्धा सीट बेल्ट लावणं कंपल्सरी आहे. सीट बेल्टचा परिणाम असं होईल की जेव्हा ॲक्सिडेंट होईल तेव्हा एअरबॅग ओपन होऊन आपण लोकांचे प्राण वाचू शकतो. तसंच रस्त्यावर जो गाडी चालवताना लोक मोबाईलचा वापर करतात तो मोबाईलचा वापरही लोकांनी कमी करायला हवा. रस्ता सुरक्षेबद्दल आरक्षण केलं असेल आपण बघतो की एखाद्या अपघाताचं कारण जे आहे त्याचं आपण त्याचं साठी तर त्या अपघाताचं कारण हे त्या रूल्स फॉलो न करणे, नियम फॉलो न करणे हेच एक असतं. आणि मला वाटतं सरांनी आपल्या सर्वांना त्याबद्दल सांगितलं असेल. आपण भारताचे भविष्य आहात. आपण जर सगळे नियम कायदे जर आपण फॉलो केले तर सगळ्या प्रकारचे अपघात, सगळ्या प्रकारच्या घटना आहेत त्या आपण काय करू शकतो, थांबवतो. एक पिक्चर आहे फिरादिकी सवारी, त्यात एक छोटासा व्हिडिओ मला बघण्याचा योग आला त्यालाही योगाने भरावं लागेल तुम्हाला सांगायला आवडेल मला. त्याच्यामध्ये त्याचे वडील असतात तो आपल्या मुलाला घेऊन चालला असतो स्कूटरवर. ते सिग्नल मोडून ते उडी जातात आणि सिग्नल मोडल्यानंतर तो वडील घाबरतो. तो म्हणतो की अरे इथं कुठे पोलीस आहे का? तो मुलगा म्हणतो नाही पोलीस करून नाही, तुम्ही पुढे चला. तो पुढे गेल्यानंतर एका सिग्नलला एक पोलीस असतात, प्राथमिक पोलीस. तो त्यांच्याकडे थांबतो आणि सांगतो की पोलीस साहेब मी सिग्नल मोडलेला आहे आणि माझ्याकडनं हा दंड भरून घ्या. तर तू कुठे म्हणला, तुम्ही तो दिसला नाही काही नाही काही नाही.
नाही मागच्या सिग्नलला मी सिग्नल मोडला आहे आणि कृपा करून माझ्याकडनं काय भरून घ्या, दंड भरून घ्या. त्यानंतर झाला नाही नाही त्या सिग्नलचा मला काही संबंध नाही, तो त्याने माझ्याकडे दंडच भरून घ्या. तो म्हणतो अरे तुला कोणी पाहिलं का? तो म्हणतो नाही मला कोणीच नाही पाहिलं. मग कशाला दंड भरतोय? जातो. तर ते छान वाक्य आहे की तुम्हाला सर्वांना आम्हाला लागू होतो. तर तो जो होतो ऍक्टर तो म्हणतो की मला जरी कोणी पाहिलं नसेल परंतु मला एका व्यक्तीने पाहिलं आहे आणि तो व्यक्ती कोण असतो? त्याचा मुलगा असतो. मला जरी कोणी पाहिलं माझा मुलगा मला बघतो आहे आणि मी जर चुकीचं वागलो तर त्याला सुद्धा तीच सवय लागेल, तो सुद्धा कोणते नियम कायदे पाळणार नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्राध्यापक सचिन गीते यांनी केले. एस्ताना मीडियासाठी प्रतिनिधी संदीप अव्हळ राहता.